कोरोना महामारीच्या संकटानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे, त्यामुळे भाविक भक्तांसह व्यावसायिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. गणेश मूर्ती सजावटीचे सामान खरेदीसाठी नागरिकांसह सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी बाजारपेठेत मोठ्या संख्येने दिसत होते, त्यामुळे जाफराबादमधील बाजारपेठ बऱ्याच दिवसांनी फुलून गेली होती. यावेळी एका गणेश मूर्तीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याची प्रतिक्रिया पाहूया. जाफराबाद नगरीत गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांची सर्वात जास्त अशी अफाट गर्दी झालेली आहे. दोन वर्षाच्या कोरोना काळामुळे गणपती उत्सव आपले गणेश भक्त साजरे करू शकले नाही, तरी यावर्षी उत्साहानं व निसर्गाच्या वातावरणात पांडुरंगाच्या साक्षीनं गणेश उत्सव या ठिकाणी जाफराबाद आपल्या शहरात साजर होत आहे. तरी सर्वांच्या गणेश भक्तांना मी माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे व माझ्या राजू गोकेवट मित्र परिवारातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. गणपती बाप्पा बोलया. गणेश उत्सव म्हटलं की तब्बल 9 दिवस गणरायांची भक्तिभावाने पूजा करण्याची संधी सर्वांना प्राप्त होते. त्यातच सार्वजनिक गणेश मंडळामध्ये बालगोपाल मोठ्या उत्साहात सहभागी होतात. त्यांच्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते. जाफराबादमधील एका गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या याबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. जाफराबाद तालुक्यामध्ये 2019 नंतर जी गणपती बसवण्याची परवानगी भेटली, कोरोना काळानंतर आम्हाला असं वाटतं की 3 वर्ष झाले आम्ही व्यवस्थितपणे गणपती बसवला नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला त्रास झाला, प्रशासनानं परवानगी नाही दिली, त्यानंतर काहीच कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंगच्यामुळे आम्हाला घेता आले नाही. यावर्षी आम्ही गणेश उत्सवामध्ये विविध कार्यक्रम लहान मुलांसाठी अलग अलग असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ ठेवणार आहोत. आणि मागील 16-17 वर्षापासून जे आम्ही गणपती बसवतो नेहमीच आमच्याकडं लहान मुलांचा जास्त वर्षाव राहतो, म्हणजे त्यांची यायची इच्छा मंडळामध्ये किंवा त्यांना असं वाटतं की या मंडळामध्ये आम्ही यावं, सहभागी व्हावं, खेळावं कुदावं. आणि सर्वांचे चेहरे तुम्ही पाहू शकता अति किती प्रसन्न आहे आणि सर्व खुश आहे. बस मला यापुढे काही सांगत नाही. मागील 2-3 वर्षाच्या कोरोनाच्या काळानंतर यावर्षी सर्वांना गणपतीचा उत्सव साजरा करण्याची संधी जी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करून सर्वांनी विविध कार्यक्रम राबवावेत आणि बालगोपाळांना आपल्या समाजाची ओळख करून द्यावी अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि सर्वांनी मिळून मिसळून हा सण साजरा करावा अशी मी सर्वांना विनंती. नमस्कार. आम्हाला 2019 नंतर आता 2022 पूर्ण गणपती बसवण्याची आम्हाला एकदम उत्साह साजरी करण्याची आम्हाला संधी भेटली, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत.